फेसबुक फ्रेंड सर्कल कडून निपाणीतील सर्कस कलाकारांना किट वितरण। महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची सर्कस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपरस्टार सर्कशीचे खेळ निपाणी शहरात सुरू आहेत, मात्र या सर्कशीला प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड सर्कल ग्रुपने या कलाकारांना मदतीचा हात दिला आहे। तब्बल 12,000 रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य या कलाकारांकडे सुपूर्द करण्यात आले, यामुळे या सर्कशीतील कलाकारांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। या उपक्रमात संतोष दरेकर, माजी सैनिक व्हिक्टर फ्रान्सिस, राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी संतोष दरेकर आहे, टीम फेसबुक फ्रेंड सर्कल बेळगाववरून आलोय। माझ्या सोबत माझे मित्र आहेत राहुल पाटील म्हणून, ऑपरेशन मदत म्हणून आमची टीम आहे। त्या टीमच्या अंतर्गत आम्ही जिथं पण फ्लड अफेक्टेड एरियाज असतात आणि कोविड रिलेटेड कुठे पण प्रॉब्लेम्स असतात तिथं आमची टीम जाते आणि ते रेस्क्यू ऑपरेशन्स आम्ही हँडल करतो। त्यानंतर कुठे पण असं खेडेगावामध्ये जिथं राशन मिशन पोहोचू शकत नाही, जिथं माणूस नॉर्मल माणूस गाडी पण घेऊन जाऊ शकत नाही, तर त्या टाईमला आमचे जीपचं एक टीम आहे, ते आम्ही टीम्स घेऊन तिकडं जाऊन त्यांना हेल्प करतो। पर्टिक्युलरली सुपर सर्कस सुपरस्टार सर्कसबद्दल आम्हाला इथं निपाणीमध्ये एक पोरगा आहे म्हणजे रुबीन म्हणून एकटे आहेत, त्यांनी बेळगावमध्ये रिलायन्समध्ये कामाला येत म्हणजे बॉक्साईट रोडला, त्यांनी आम्हाला काल संध्याकाळच्या वेळी आम्हाला फोन करून सांगितले की सर असं असं माझ्या घराच्या बाजूला एक सर्कसचं टीम आहे, त्यांना भरपूर फूडचं राहून दे किंवा तिथं शो बघायला राहून दे, भरपूर प्रॉब्लेम्स झाले आहेत आणि त्यांना तुम्ही काय हेल्प करू शकता। त्यामुळं आम्ही उसगावमध्ये एका फॅमिलीला हेल्प करायला गेलेलो, जिथं दोन मुलं आहेत म्हणजे मतिमंद म्हणतो आम्ही, ते मतिमंद मुलांचं केअर त्यांचं आई घेत आहे, 39-40 वर्षे ती मुलं आहेत आणि त्यांना आम्ही राशन द्यायला गेलेलं। मग त्या पर्टिक्युलर गावातला मुलगा जो आहे तो त्या रुबीन सरांच्या इथं कामाला असतो त्या कंपनीमध्ये, मग त्यांनी सरांना सांगितलं, सरांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले, मग आमची काल टीम येऊन इथं एक सर्वे करून दिली, त्याच्यानंतर आम्ही मीडियाला पण सांगितलं की सर तुम्ही इथं प्रॉब्लेम्स जाऊन बघता का नाही म्हणून, का म्हणजे ही लोकं अशी असतात ना आपलं मान सन्मान ठेवतात आणि याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन जनरल पब्लिकमध्ये जाऊन सांगू शकत नाहीत की माझं हे प्रॉब्लेम आहे। त्यांनी काल आम्हाला क्लिअरली सांगितले सर आता आमची कंडिशन अशी आहे की आम्हाला मीडियासमोर बोलायचंच आहे की भाजी मार्केटमध्ये जाऊन चुकून एक माणूस सामान घेऊन एक खायचं म्हणजे फार डिफिकल्ट आहे, म्हणजे विकत नव्हे सर मागून खायचं, सर मला अन्न द्या म्हटलं तर ते एक कलाकारला राहून दे, कुठल्या पण माणसाला एक डिग्निटी असते ते शोभत नाही, खरं बाप ह्यांनी तेवढ्यापर्यंत परिस्थिती आले आणि आपले प्रॉब्लेम्स हे करून पण शो मस्ट गो ऑन सारखं हे सर्कस चालवतात। आपण लोकं बघू शकता तर आमच्या डोळ्यासमोर आता शो बघायला गेले फक्त 5-6 आहेत, त्यामध्ये 3 लेडीज 2 मुलं 2 लहान बाळ आल्या तिथं बघायला।